शाळेचे गेट अंगावर पडल्याने 8 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू. बुलढाणाजवळील येळगाव येथील आश्रमशाळेत 2ऱ्या वर्गात शिकणाऱ्या 8 वर्षीय रोशन रमेश चव्हाण याच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडल्याने त्याच्याखाली दबून या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तो जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी या गावातील असून हा विद्यार्थी गेटवर खेळत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. लाईटच नाही.